विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये कारकांचा अभ्यास करत असताना कर्ता, कर्म, करण या तीन कारकांचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला संप्रदान, अपादान आणि अधिकरण या तीन कारकांचा अभ्यास करायचा आहे. बघा, या ठिकाणी संप्रदानम, संप्रदानम म्हणजे काय? देणे. उदाहरण या ठिकाणी लिहिलेलं आहे मी, माता बालकाय दुग्धम यच्छती. माता बालकाय दुग्धम यच्छती, आई मुलाला दूध देते. बघा, या ठिकाणी यच्छती हे जे क्रियापद आहे याचा मूळ धातू आहे दायच्छ, ज्याचा अर्थ आहे देणे. ज्याला द्यायचे तद्वाचक शब्दाची वाक्यामध्ये चतुर्थी विभक्ती वापरली जाते. त्यानंतर अपादानम, वृक्षात पर्णानि पतंती. वृक्षात पर्णानि प्रतपतंती. लक्षात घ्या, या ठिकाणी ज्याच्यापासून क्रिया विलग होते तद्वाचक शब्दाची वाक्यात पंचमी विभक्ती वापरली जाते. आता या ठिकाणी पर्णानि पतंती, पाने पडतात, कोठून पडतात? वृक्षात, झाडावरून पडतात. याचे ऊन हून प्रत्यय, आपण जसे मराठीमध्ये प्रत्यय वापरतो तसेच संस्कृतमध्ये त्याच अर्थाचे प्रत्यय वापरले जातात. झाडावरून पाने पडतात. लक्षात आलं? ज्या ठिकाणाहून क्रिया विलग होते तद्वाचक शब्दाची वाक्यात पंचमी विभक्ती वापरली जाते. त्यानंतर पुढचं कारक लिहिलेले मी अधिकरणम. अधिकरणम या ठिकाणी दोन वाक्य आपल्याला दिसून येत आहेत. पहिलं वाक्य इकडे लक्षात घ्या, छात्राहा क्रीडांगणे खेलंती. छात्राहा क्रीडांगणे खेलंती, विद्यार्थी क्रीडांगणावर खेळतात. दुसरं वाक्य आहे, वयम सायंकाले उद्यानम गच्छामः. बघा, पहिलं वाक्य छात्राहा क्रीडांगणे खेलंती. कुत्र खेलंती? क्रीडांगणे खेलंती. या ठिकाणाहून इथे आपल्याला लक्षात काय येतं या शब्दावरून? क्रीडांगण हे काय आहे? मुलांचं खेळण्याचं ठिकाण, स्थान. आणि त्याची वाक्यामध्ये सप्तमी विभक्ती, वण अकारांत नपुसकलिंगी शब्दाप्रमाणे चालणारा क्रीडांगण हा शब्द वने त्याप्रमाणे क्रीडांगणे सप्तमी एकवचन. ज्या ठिकाणी क्रिया घडते त्या ठिकाणी, ठिकाणाची वाक्यामध्ये सप्तमी विभक्ती वापरली जाते. यालाच स्थलाधिकरण असे म्हणतात. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, वयम सायंकाले उद्यानम गच्छामः. आम्ही संध्याकाळी उद्यानात जातो. आता इथे बघा, सायंकाले कदा? सायंकाले. वयम कदा उद्यानम गच्छामः? वयम सायंकाले उद्यानम गच्छामः. आम्ही संध्याकाळी उद्यानात जातो. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? काळ. काळ सांगितलेला आहे, वेळ सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी सायंकाल, याची सायंकाले ही सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. यालाच कालाधिकरण असे म्हणतात. लक्षात आलं? अधिकरणाचे दोन प्रकार, एक स्थलाधिकरण ज्या ठिकाणी क्रिया घडते आणि दुसरा कालाधिकरण क्रिया जेव्हा घडते. केव्हा क्रिया घडते? त्याची, त्या काळाची सप्तमी विभक्ती वाक्यामध्ये वापरली जाते. अशा प्रकारे आपण या तीन कारकांचा या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. संप्रदान, ज्याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते, ज्याला द्यायचे तद्वाचक शब्दाची वाक्यात चतुर्थी विभक्ती वापरली जाते. त्यानंतर अपादानम, ज्याला पंचमी विभक्तीची अपेक्षा असते किंवा त्यामध्ये ज्या ठिकाणाहून क्रिया विलग होते तद्वाचक शब्दाची पंचमी विभक्ती वापरली जाते. जशी आपण या ठिकाणी वृक्षात या शब्दाची पंचमी विभक्ती वापरलेली आहे. त्याचबरोबर अधिकरणम, छात्रा हा क्रीडांगणे खेलंती, म्हणजेच ज्या ठिकाणी क्रिया घडते तद्वाचक शब्दाची सप्तमी विभक्ती वापरली जाते आणि ज्या वेळी क्रिया घडते त्या वेळेची, त्या काळाची वाक्यात सप्तमी विभक्ती वापरली जाते. बघा, आता या प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि सप्तमी या सहा विभक्तींचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. परंतु दोन विभक्तींचा उल्लेख आलेला दिसतोय का आपल्याला? नाही. ती म्हणजे एक षष्ठी विभक्ती आणि एक संबोधन विभक्ती. षष्ठी विभक्ती बघा, संबंध दर्शविण्यासाठी वाक्यामध्ये षष्ठी विभक्तीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, रामः दशरथस्य पुत्रः अस्ति. दशरथस्य, त्याचा संबंध कोणाची आहे? कोणाशी आहे?
दशरथाशी, म्हणून या ठिकाणी दशरथस्य याची षष्ठी विभक्ती वापरलेली आहे. रामाचा प्रत्यक्ष क्रियापदाशी संबंध नाही, त्याचा संबंध आपल्याला दशरथाशी दिसून येतो, म्हणून तिथे दशरथस्य ही षष्ठी विभक्ती वापरलेली. त्यानंतर संबोधन विभक्ती, हे सरस्वती प्रसिद्ध भव, हे सरस्वती माझ्यावर प्रसन्न हो. आता या ठिकाणी हे सरस्वती, सरस्वतीचं आव्हान केलेलं आहे, तिला बोलावलेलं आहे. हाक मारण्यासाठी किंवा बोलावण्यासाठी संबोधन विभक्तीचा वापर केला जातो, त्याचा प्रत्यक्ष क्रियापदाशी संबंध येत नाही, आणि म्हणून षष्ठी आणि संबोधन या कारक विभक्ती नाहीत. ज्याचा प्रत्यक्ष क्रियापदाशी संबंध येतो त्याच विभक्तींना कारक विभक्ती असे म्हणतात. आणि ह्या एकूण सहा विभक्ती आहेत आणि सहा कारके आहेत ज्यांचा क्रियापदाशी प्रत्यक्ष संबंध येतो. म्हणूनच क्रियापदस्य सहचराहा, म्हणजे क्रियापदांबरोबर राहणारे असतात, क्रियापदांबरोबर येणारे असतात, त्यांना कारक असे म्हणतात. ठीक आहे, या सहा कारकांचा आपण या दोन व्हिडिओंमध्ये अभ्यास केलेला आहे. या अनुषंगाने आपल्या पाठामध्ये जे काही उदाहरणं असतील ते तुम्ही वाचायची आहे, त्यांचा सराव करायचा आहे.